राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात निर्णय देण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेवर निर्णय करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान वकील सिद्धार्थ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. सुप्रीम कोर्टाने त्यांना 15 दिवसाचा वेळ अजून वाढीव दिलेला आहे. परत मी एकच म्हणतो की त्यावेळेस पक्ष आणि चिन्हाचा शिवसेनेसंबंधीचा इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला होता. आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा इलेक्शन कमिशनचा निर्णय कधीही अपेक्षित आहे. तर जरी हा वेळ आपल्याला थोडा वाटतोय वाढवून दिलेला, पण ह्याच्यात नार्वेकरांचा असा फायदा होऊ शकतो की जर पक्ष आणि चिन्हासंबंधी इलेक्शन कमिशननी निर्णय दिला तर त्याचा आधार ते वापरू शकतील जसं शिवसेनेसंबंधी त्यांनी वापरला होता. त्यामुळे हा वेळ त्यांना मिळणं खूप महत्वपूर्ण आहे आणि तो आज कोर्टाने त्यांना दिलेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.